कराड शहर डीबी पथकाने आगावशीनगर परिसरातून एक देशी बनावटीचे पिस्टल व जीवंत कारतूस असं लवराज रामचंद्र दुर्गावळे व 29 वर्षीय राहणार आगावशीनगर याला घेतले ताब्यात। खास खबरेकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात कराड शहर गुन्हे प्रकरण शाखेच्या पथकाने सापळा लावून याला ताब्यात घेतले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर सहक, अपर पोलीस अधीक्षक अचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील, गुन्हे प्रकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक आदरुद्दीन सहक, सहायक फौजदार रघुवीर देसाई, सहायक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नायक कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंद जाधव, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे। सातारा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून आजपर्यंत 72 देशी बनावटीची पिस्तुले, कट्टे व 182 काडतुसे जप्त करण्यात आले आहेत।